नवा गंध नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, अंधार दूर करून प्रकाशाकडे अस्तित्व निर्माण करणारा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी ही 5 दिवसाची असली तरीही गोव्यात नरक चतुर्दशीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो। नमस्कार, मी उमा रेवणकर, माझ्या मोगाच्या रांचीकूडमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम माझ्या सगळ्या प्रेमळ प्रेक्षकांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आपल्या भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी। प्रभू रामचंद्र जेव्हा सीता आणि लक्ष्मणासह 14 वर्षी वनवास करून अयोध्येत आले तेव्हा सर्व देवतेंनी आपल्या घरात दिवे पेटवून दारात रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत केले। तेव्हापासून दिवाळीची प्रथा चालू झाली। पण विषय जर गोव्याचा असेल तर गोव्यात दिवाळी साजरी करण्याचे कारण इतर राज्यापेक्षा खूपच वेगळे आहे। चला तर मग माझ्या माहेरी भेट देऊन दिवाळीची माहिती आणि दिवाळी कशी साजरी करतात ते पाहूया। नमस्कार, मी चंद्रकांत जनार्दन सांगोडकर गोव्यात मैडे मागच्या इकडे राहतो। माझी मुलगी सरिता उर्फ उमा राजू रेवणकर हिने मगाची रांची फूड हा प्रोग्राम चालू केला आहे, त्यात मला संधी दिल्याबद्दल मी तिचा फार आभारी आहे। माझा आणि तिच्या आईचा आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी आहे। आज हा कार्यक्रम दिवाळीच्या सणाचा असल्या कारणाने मी कुटुंबातर्फे दिवाळीची लाख लाख शुभेच्छा देतो। चला तर गोव्यात दिवाळीचा सण कसा साजरा करतात ते पाहूया। हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। पुराणानुसार गोमांतक म्हणजे गोव्याच्या सुंदर भूमीवर नरकासूर हा राजा राज्य करीत होता। नरकासुराने त्याच्या शक्तीचा उपयोग करून देव गंधर्व मानव सगळ्यांनाच त्रस्त केले। जेव्हा त्याचे अत्याचार वाढले सर्वजण श्रीकृष्णाला शरण गेले। अश्विन कृष्ण चतुर्दशीला श्रीकृष्णाने सत्यभामेच्या साक्षीने सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केला। तीच ही नरक चतुर्दशी। श्रीकृष्णाने घरी जाऊन सुगंधी तेल चंदनाचा लेप लावून अंग स्वच्छ केले, त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा पडली। सूर्योदयापूर्वी केलेली पहिली आंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान। श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण करून गोव्यात नरक चतुर्दशीचा उत्सव छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जातो। गोव्यात नरकासुराचा पुतळा हा सुकी पाने गवत कागद आणि फटाक्यांचा वापर करून मोठ्या उत्साहात उभारला जातो। असे अनेक पुतळे दिवाळीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घराच्या अंगणात उभारले जातात। रात्रभर तयार पुतळ्यांची रस्त्यावर मिरवणूक मोठ्या जल्लोषात फिरवली जाते। कित्येक जागी स्पर्धेचे आयोजन सुद्धा केलेले असते। दसऱ्याप्रमाणे गोव्यात दिवाळीचा उत्सव नरकासुराचा पुतळा जाळून वाईटावर सत्याचा विजय या आशयाने साजरा होतो। नरकासुराचा पुतळा जाळून घरी आल्यानंतर सर्वजण उठणे लावून अभ्यंग स्नान करतात, पणत्या आकाशकंदील लावतात, दरवाजाला तोरण बांधतात, सुंदर रांगोळ्या काढतात, नवीन कपडे घालून घरातील थोरांपासून लहानपर्यंत सर्व पुरुष मंडळी एका ओळीत उभे राहतात। घरातील सर्व सुहासिनी बायका आणि कुमारिका पुरुषांना कृष्णांच्या रूपाने ओवाळतात।
तुळशीकडे जाऊन पुरुष आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने कारीट एक कडू फळ जे नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून फोडतात. श्रीकृष्णाला पोहे अत्यंत प्रिय म्हणून पोह्यांचे वेगवेगळे प्रकार जसे दुधातले पोहे, नारळाच्या रसातले पोहे, बटाट पोहे, तिखट पोहे, साखरीचे पोहे असे नाना प्रकारचे पोहे बनवून नैवेद्य दाखवतात. सर्वजण एकत्र येऊन देवाला नमस्कार करतात, थोरांचा आशीर्वाद घेतात. आनंदाने हसत खेळत सर्व कुटुंबीय एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. हाच संदेश घेऊन दिवाळी दरवर्षी घरात येते. मग कशी वाटली आपल्याला गोव्यात साजरी केली जाणारी दिवाळी? आहे ना एकदम सुंदर? हा पारंपरिक उत्सवांचा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केल्याबद्दल माझ्या माहेरच्या माणसांचे मनापासून आभार. गोव्यातील निरनिराळ्या उत्सवांचे व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर करताना मला मनापासून आनंद होतो. चला तर मग लवकरात लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या मोगाच्या रांची कुळला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशा पारंपरिक उत्सवांच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू.